नमस्कार, हेमांगीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आपल्या आदिवासी बंधू रानात जाऊन उन्हातानात भाजी शोधून आणतात। ती आपल्याला एकदम शरीरासाठी पौष्टिक अशी असते आणि ती भाजी आपल्याला पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मिळते। तर तुम्हाला समजलंच असेल कोणत्या भाजीबद्दल मी बोलते, शेवयांची भाजी। तर चला तर आपल्या रेसिपीला आता सुरुवात करूया। आणि आपली भाजी तुम्ही पाहू शकता किती मस्त अशी झालेली आहे। आणि ही भाजी भाकरी जोडीला किंवा पोळ्यांजोडीला अतिशय सुंदर अशी लागते। चला तर आता आपल्या रेसिपीला सुरुवात करू। तर ही आहेत शेवलं। तर अशा पद्धतीची शेवलं असतात, शहरी भागात तुम्हाला जास्त ठिकाणी भेटणार नाहीत, ही गावाकडेच मिळतात। जर तुम्ही शहरी भागात राहत असाल तर तुम्हाला ही शक्यतो नाही भेटणार। तुम्हाला ही जी आपली आदिवासी बाई असते तिला सांगावी लागेल शेवलांची भाजी घेऊन या। अशा पद्धतीची जुडी असते, तुम्ही पाहू शकता। आणि ही आहेत काकडं। ही दिसायला अगदी आपल्याला वाटेल की आवलंच आहे, पण ही आवलं नसून काकडं आहे, त्यांना बोलतात काकडं, अशा पद्धतीची असतात। तर तुम्ही ही भाजी जर तुम्हाला खायची असेल तर तुम्ही एखाद्या आदिवासी बाईला सांगू शकता, त्यांच्याकडे ही असतात, ती रानात जाऊन शोधून आणतात। तर अशा पद्धतीची शेवळं असतात, तर तुम्ही पाहू शकता। आता ही कशी साफ करायची ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार। तर आता सर्वप्रथम ही शेवळ्यांची झुडी घ्यायची आणि अशा पद्धतीने बांधलेलं असतं, हिची तुम्हाला अशा पद्धतीने गाठ सोडून घ्यायची आहे, आपल्याला डायरेक्ट कापायची नाही आहे। आता मी तुम्हाला दाखवते शेवलं कशी दिसतात, अशा पद्धतीचे असतात, मागे टोकदार असतात आणि मागे थोडेसे असे जाड असतात, अशा पद्धतीची शेवळं असतात, पाहू शकता। आता तुम्हाला मी साफ करून दाखवते। हे शेवलं आहे, त्याच्या वरची कवर तुम्हाला काढून घ्यायची आहेत। शेवलांना दोन किंवा तीन लेअरचीच कवर असते। तर आता आपण काढून घेतलेला आहे, हा आहे पिवळा भाग। इथे पिवळा पण असतो किंवा कधी कधी गुलाबी सुद्धा असतो। हा आहे खाजेचा भाग, हा तुम्हाला घ्यायचा नाही, सुरीच्या साह्याने तुम्हाला हा अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने तुम्हाला शेवळी साफ करून घ्यायची आहेत। तुम्हाला दुसरं सुद्धा एक मी करून दाखवते। अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे। जर हे कवर वरचं तीन लेअरचं असेल तर तुम्हाला फक्त दोनच लेअर काढून घ्यायचे आहेत। तर आता हा तीन लेअरचा आहे, तर मी आता याच्यातला हा पिवळा भाग शोधून कापून देते अशा पद्धतीने, आणि हा भाग मी घेणार आहे। आता काकडं कशी कापायची ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते। अशा पद्धतीने कापत जायचं आहे। यामध्ये एक बी असते, जसं की आवळ्यामध्ये असते। हे बघा, बी आपल्याला काढून घ्यायची आहे, नाहीतर मिक्सरमधून बारीक करताना बी त्यामध्ये येईल आणि मिक्सरचं भांडं खराब होईल। तर आता ही सर्व शेवळं मी साफ करून घेते आणि आवळेसुद्धा कापून घे। शेवळ्यांच्या भाजीसाठी लागणारं साहित्य, कांदा, लाल तिखट, आगरी मसाला आहे हा, हळद पावडर, आलं लसूण पेस्ट, तेल, खोबरं, जिरं, मीठ, मिरची आणि कोथिंबीर। आणि ही काकडं मी बारीक कापून घेतलेली आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। त्यानंतर घेतलेलं आहे चिंच आणि शेवली स्वच्छ धुवून आणि बारीक अशी कापून घेतलेली आहेत, तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने। शेवळ्यांच्या भाजीसाठी लागणारं साहित्य, कांदा, लाल तिखट, आगरी मसाला आहे हा, हळद पावडर, आलं लसूण पेस्ट, तेल, खोबरं, जिरं, मीठ, मिरची आणि कोथिंबीर। आणि ही काकडं मी बारीक कापून घेतलेली आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। त्यानंतर घेतलेलं आहे चिंच
आणि शेवली स्वच्छ धुवून आणि बारीक अशी कापून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने। वाटण करण्यासाठी लागणारे साहित्य मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेत आहे। यातलं थोडंसं जिरा आपल्याला वाटण्यामध्ये घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या भाजीला मस्त असं सुगंधसुद्धा येईल। आणि थोडंसं ठेवून द्यायचं आहे भाजीमध्ये टाकण्यासाठी। अर्धी वाटी मी खोबरं घेतलेलं आहे, ते मी यामध्ये ॲड करत आहे। त्यानंतर आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि थोडीशी आपल्याला भाजीमध्ये टाकायला ठेवायची आहे। आता ही काकडा आणि मी चिंच संपूर्ण यामध्ये टाकून घेत आहे। तर अशा पद्धतीने मी याचं बारीक असं वाटण तयार करून तुम्हाला दाखवते। तर आता तुम्ही पाहू शकता आपलं वाटण किती मस्त असं स्मूथ असं तयार झालेलं आहे। तर आता आपण भाजी बनवायला सुरुवात। तर आता मी कुकर ठेवलेला आहे, आता त्यामध्ये मी तेल टाकून घेणार आहे। तेल तुम्ही आवश्यकतेनुसार टाकू शकता। तर आता आपलं तेल मस्त असं कडकडीत गरम झालेलं आहे, तर यामध्ये आपण राहिलेला जिरा यामध्ये टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित असं फ्राय करून घेणार आहोत। त्यानंतर यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या टाकून घेणार आहे। तर आता यामध्ये मी आळा लसूण मिरचीची पेस्ट घालून घेणार आहे आणि मस्त असं फ्राय करून घेणार आहे तेलावर। आता यामध्ये लांबसर असा कापलेला मी कांदा टाकून घेणार आहे आणि मऊसर होईपर्यंत फ्राय करून घेणार आहे। तर आता आपला कांदा असा मऊसर असा झालेला आहे। तर आता यामध्ये आपण शेवया टाकून घेणार आहोत आणि तेलावर थोडेसे शिजवून घेणार आहोत। आता मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने। 5-7 मिनिटं आपल्या तेलावर व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे। तर आता यामध्ये आपण हळद पावडर टाकून घेणार आहोत आवश्यकतेनुसार। त्यानंतर आपला आगरी कोळी मसाला यामध्ये ॲड करणार आहोत। 2 चम्मच एवढा मी मसाला घेतलेला आहे आणि मस्त असं मिक्स करून घेणार आहे अशा पद्धतीने। तर आता यामध्ये आपण जो वाटण बनवून घेतलेलं होतं ते आता यामध्ये आपण ॲड करणार आहोत आणि मस्त असं मिक्स करून घेणार आहोत। अशा पद्धतीने तुम्हाला स्मूथ असं वाटण तयार करून घ्यायचं आहे। तर आता तुम्ही पाहू शकता आपल्या वाटणाला सुद्धा मस्त असा रंग आलेला आहे। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ यामध्ये तुम्हाला जास्त घालायचं नाही आहे, व्यवस्थित असंच मीठ घालायचं आहे जेणेकरून आपल्या भाजीची चव कुठेही बिघडणार नाही। त्यानंतर यामध्ये मी पाणी घालणार आहे। वाटणामध्ये वाटण केलेलं होतं त्यामध्ये मी 1 ग्लास एवढा पाणी घातलेलं आहे। तो आता मी यामध्ये टाकून घेत आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे। तर आता आपल्याला या भाजीला 2 अशा शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। सर्वात शेवटी मी यामध्ये कोथिंबीर टाकून देणार आहे आणि ती सुद्धा मस्त अशी मिक्स करणार आहे। आता आपल्याला कुकरची झाकण लावून 2 शिट्ट्या घ्यायच्या आहेत। तर आता मी कुकरला झाकण लावून घेतलेलं आहे, आता 2 शिट्ट्या मी काढून घेणार आहे। तर आता आपल्या भाजीला 1 शिट्टी झालेली आहे। तर आता आपल्याला दुसरी 1 शिट्टी काढून घ्यायची आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे। तर आता आपल्या कुकरला 2 शिट्ट्या झालेल्या आहेत। तर आता आपण गॅस बंद करून 5 मिनिटं थंड करून घेणार आहोत भाजी आणि त्यानंतरच कुकर खोलणार आहोत। कुकर जर तुम्ही लगेच खोलला तर कुकरमधली हवा आपल्या अंगावर येण्याची शक्यता आहे, म्हणून आपण कुकरमधली पूर्णपणे हवा जाऊन द्यायची आहे, त्यानंतरच कुकर खोलून घ्यायचं। तर आता आपल्या भाजीला 1 शिट्टी झालेली आहे। तर आता आपल्याला दुसरी 1 शिट्टी काढून घ्यायची आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे। तर आता आपल्या कुकरला 2 शिट्ट्या झालेल्या आहेत। तर आता आपण गॅस बंद करून 5 मिनिटं थंड करून घेणार आहोत भाजी आणि त्यानंतरच कुकर खोलणार आहोत। कुकर जर तुम्ही लगेच खोलला तर कुकरमधली हवा आपल्या अंगावर येण्याची शक्यता आहे,
म्हणून आपण कुकर मध्ये पूर्णपणे हवा जाऊन द्यायची आहे, त्यानंतरच कुकर खोलून घ्यायचं। तर आता मी 5 मिनिटांनंतर झाकण उचकून घेतलेला आहे। तर तुम्ही पाहू शकता आपली शेवल्यांची भाजी किती मस्त अशी झालेली आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।